वाघांची मोठ्या प्रमाणात संख्या असल्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त झाला आहे. वाघाचे दर्शन होण्याची हमखास खात्री देणारा ताडोबा हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र झाले आहे. या व्याघ्र प्रकल्पाची भुरळ सामान्य नागरिकांसोबतच क्रिकेट, सिनेमा तथा अन्य क्षेत्रातील सेलिब्रिटींनाही पडली असून या व्याघ्र प्रकल्पात वाघ पाहण्यासाठी हे सेलिब्रिटी नित्यनेमाने ताडोबाला भेटी देत असतात व त्यामुळे येथील वाघांनी परिसरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला असून येथील पर्यटकांच्या माध्यमातून हजारो कुटुंबाचे उदरभरण होत आहे. ताडोबा अभयारण्याचा विस्तार झाल्यानंतर ताडोबा सफारी करण्यासाठी मुख्य मोहुर्ली प्रवेशद्वाराशिवाय खुटवंडा, कोलारा, नवेगाव असे अनेक प्रवेशद्वार तयार करण्यात आले. या प्रवेशद्वारामधून पर्यटकांना प्रवेश देण्यात येत असल्यामुळे या प्रवेशद्वार परिसरात अनेक हॉटेल्स व रेस्टॉरंट उभारण्यात आले आहे तर अनेक रेस्टॉरंटची निर्मिती अद्यापही सुरूच आहे. या व्यवसायामधून परिसरातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. याशिवाय पर्यटकांना सफारी घडविणारे जीप्स चालक मालक, गाईड व परिसरातील लहान सहान व्यापाऱ्यांनाही या परिसरात रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे आणि हे केवळ येथील वाघोबांमुळे शक्य झाले आहे. आजपर्यंत या व्याघ्र प्रकल्पाला अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी वाघाचे दर्शन घेण्यासाठी भेटी दिली आहे व दिवसेंदिवस या प्रकल्पातील वाघांची लोकप्रियता वाढतच असून दिवसागणिक येथील पर्यटकांची संख्या आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. देशातील व राज्यातील घडामोडी रोज सर्वात आधी बघण्याकरिता न्यूज बीएचडी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला ऑलवर सेट करा आणि बघा मराठी बातम्या रोज सर्वात आधी.